राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात अशा भोगवटा धारकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ द्यावा अशा सूचना करण्यात आल्या होत्या, मात्र स्थानिक पातळीवर याची अंमलबजावणी न झाल्याने जाचक अटी पुढे केल्या जात असल्याने पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोलीसह अनेक गावठाण हद्दीतील पात्र लाभार्थ्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागले आहे। ही बाब लक्षात घेत 5 एप्रिल रोजी पंढरपूर पंचायत समिती समोर हलगीनाद आंदोलन करणार असल्याचा इशारा भारतीय जनता पक्षाच्या आदिवासी अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण धनवडे यांनी दिला होता। आज पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी नारायण चिंचोली येथे विशेष बैठक घेत आवास योजनेबाबत येणाऱ्या अडचणींची माहिती जाणून घेत प्रशासकीय पातळीवर योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही दिली। तर या विशेष बैठकीत बोलताना भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण धनवडे यांनी जाचक अटीमुळे पंढरपूर तालुक्यातील अनेक गोरगरीब कुटुंबे घरकुलासाठी लादण्यात आलेल्या जाचक अटीमुळे वंचित राहत असल्याचे निदर्शनास आणून देत माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले व तूर्तास उद्याचे हलगीनाद आंदोलन स्थगित केल्याचे जाहीर केले। यावेळी सरपंच सौ नर्मदा धनवडे, उपसरपंच गहिनीनाथ चव्हाण, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजी गुंड, माजी सरपंच धर्मराज नलवडे, बळवंत धनवडे, विठ्ठल माने, नितीन मस्के, चेअरमन माऊली बर्डे, माऊली मस्के, विष्णू माने, देवस्थान कमिटी अध्यक्ष विजय कोळेकर, प्राध्यापक दत्तात्रय मस्के, पोपट पाटील, नारायण गुंड, नवनाथ नलवडे, ग्रामसेवक श्री गायकवाड, तलाठी श्री जाधव मॅडम यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज नारायण चिंचोली या गावामध्ये माननीय लक्ष्मणदादा धनवडे यांनी जो प्रश्न उपस्थित केला होता त्या अनुषंगाने मी आज इथं उपस्थित राहिलो आणि घरकुल लाभार्थ्यांशी चर्चा केली। घरकुल लाभार्थ्यांशी चर्चा करत असताना सर्वसामान्यतः जाणवलेली बाब म्हणजे जागेची अडचण। ह्या जागेच्या अडचणीमध्ये या चॅनलच्या माध्यमातून आणि या आंदोलनाच्या माध्यमातून मी सर्वच पंढरपूर तालुक्यातील सर्व घरकुल लाभार्थ्यांना विनंती करतो की घरकुलाची जागा मिळवण्यासाठी 3 मार्ग आहेत। 1 दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, यामध्ये जर आपल्याला गावठाण किंवा गावठाणापासून 200 मीटर अंतरावर जर अर्धा गुंठा जागा अव्हेलेबल होत असतील तर जास्तीत जास्त 50,000 आपल्याला त्या जागा खरेदीचं अनुदान मिळेल। तर ती जागा खरेदी आपल्याला करणं शक्य असेल तर ती जागा खरेदी करून आपण घरकुलाचा लाभ घ्यावा। दुसरी बाब, जर गावठाणाच्या हद्दीत जागा शिल्लक असेल आणि ग्रामपंचायत आपल्याला जर द्यायला इच्छुक असेल तर आपण एक स्वतः लाभार्थ्याचा अर्ज, त्यानंतर तुमचं आधार कार्ड आणि स्वयंघोषणापत्र की मी भूमिहीन आहे अशा 3 गोष्टींनिशी ग्रामपंचायतकडे अर्ज करावा आणि अर्ज केल्यानंतर ग्रामपंचायत आपला प्रस्ताव सादर करेल आणि त्यातून आपल्याला जागा उपलब्ध, शासकीय जमीन जे ग्रामपंचायत हद्दीतील गावठाणातील आहे ती मूल्यविहित उपलब्ध होऊ शकेल। तो तिसरा मार्ग आहे की जर तुमची महाराष्ट्र शासनाची किंवा गायरान जागेवर जर तुमचं घर असेल तर ग्रामसभेचा ठराव आणि 1999 तिथं रहिवासी असल्याचा पुरावा, त्यामध्ये जर ग्रामपंचायतच्या असेसमेंट रजिस्टरमध्ये तुमचं नाव असेल किंवा तुमचं 99 किंवा 2001 पूर्वीचं आपल्याकडं मतदार ओळखपत्र असेल किंवा लाईट बिल असेल या डॉक्युमेंटशी अर्ज करावा आणि ग्रामसभेचा ठरावाचा प्रस्ताव आल्यानंतर आपण पुढील प्रोसिजर तात्काळ करून घरकुल लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देऊ शकू। आता ह्या वर्षात आपल्याला प्रधानमंत्री आवास योजना 21-22 733 घरकुलं मंजूर आहेत, त्यापैकी आज रोजी 300+ आपली घरकुलं सँक्शन झालेली आहेत आणि ज्या लाभार्थ्यांना जागेची अडचण येत आहे त्यासाठीच या संधीचा लाभ घेऊन मी सर्वांना विनंती करतो की मी आता जे सुचवलेले 3 मार्ग आहेत ह्या 3 मार्गाचा अवलंब करून आपण 100% सँक्शन अचीव करूया। घरकुल रिटर्न्स जात नसतात। घरकुलाच्या बाबतीत अशी गोष्ट असते की घरकुल एकदा मंजूर झाल्यानंतर ते तात्काळ पूर्ण करणं अपेक्षित असतं की शासनानं त्यासाठी दिलेला पिरियड जो आहे तो 90 दिवसाचा आहे, परंतु काही लाभार्थ्यांच्या अडचणीमुळं ही 90 दिवसाच्या पुढं जातात। तर अशा वेळेस जर एखाद्या लाभार्थ्यांना हप्ता मिळाल्यानंतर 90 दिवसापर्यंत त्यात पुढचा हप्ता गेला नाही तर त्या घरकुलाचा हप्ता लॉक होतो, परंतु जर त्या लाभार्थ्यांना आमच्याकडे अर्ज केला आणि घरकुल चालू करण्यास इच्छुक आहे असं कळवलं तर आम्ही स्टेटला विनंती करून ते जे काही लॉक बसलेलं आहे ते काढून घेतो आणि त्या लाभार्थ्याला घरकुल आपल्याला परत देता येऊ शकतं। साहेब, नारायण चिंचोली ग्रामस्थ आणि भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनं पंढरपूर तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेतील गोरगरीब जनतेला मिळणाऱ्या घरकुलासंदर्भातला हा विषय होता।
मग नारायण चिंचोली म्हणून उदाहरणार्थ घेतलेलं होतं, पण हा विषय हा तालुक्यातील जिल्ह्यातील विषय आहे। मग ह्या विषयाच्या अनुषंगाने शासनाने एवढ्या जाचक अटी घातलेल्या आहेत की गोरगरिबाला घर देत असताना पंतप्रधान आवास योजनेचा जो विषय होता त्या विषयाला वाचा फोडण्यासाठी पंढरपूर तालुक्याचे आमचे नेते आदरणीय प्रशांतरावजी परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि नारायण चिंचोली ग्रामस्थांच्या वतीनं उद्या 5 तारखेला पंचायत समितीच्या समोर या घरकुलच्या होणाऱ्या जाचक अटी रद्द कराव्यात या मागणीसाठी हलगीनाद आंदोलन ठेवलेलं होतं। त्या आंदोलनाची दखल घेऊन पंढरपूर तालुक्याचे पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी काळेसाहेब यांनी गावामध्येच येतो आणि सर्व लाभार्थीच्या समोर त्यांच्या काय अडीअडचणी असतील ते मी समक्षच येऊन सोडवतो आणि त्याप्रमाणे ते आज सकाळी 10 वाजता गावामध्ये येऊन जवळजवळ सर्व लाभार्थीशी त्यांनी चर्चा केली आणि चर्चा करत असताना प्रधानमंत्री आवास योजना घरकुल मिळण्यासाठी जे काय लागणारे कागदपत्र होती त्यासाठी जवळजवळ एवढे 18 ते 20 अशी लागणारी कागदपत्र होती आणि त्या कागदपत्राच्या अनुषंगाने साहेबांनी या ठिकाणी गावठाण हद्दीतील जागा असेल किंवा पुनर्वसनचा विषय असेल खाजगी जागेचा विषय असेल अशा 3-4 जागेच्या संदर्भात येणाऱ्या अडचणीसाठी लागणाऱ्या कागदपत्राची जाचक अटी कमी करून मग प्रतिज्ञापत्र असेल भूमिहीन दाखला असेल त्यासाठी लागणारा विहित नमुन्यातील अर्ज असेल अशा 4ही प्रकरणाचा सर्व लाभार्थींना चर्चा करून या ठिकाणी त्यांनी मार्ग काढलेला आहे आणि हाच विषय साहेबांना मी विनंती करतो ज्या पद्धतीनं नारायण चिंचोलीच्या ग्रामस्थांना आपण या ठिकाणी आज मार्गदर्शन केलं किंवा त्यांचे प्रस्ताव मागण्यासाठी आपण मार्ग काढलेला आहे तसाच विषय पंढरपूर तालुक्यातील सामान्य जनतेला गोरगरिबाला त्यांना न्याय मिळावा त्यांच्या हक्काचं घर मिळावं यासाठी आपण गावोगाव किंवा प्रत्येक पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या गटामध्ये मिटिंगा घेऊन त्या लोकांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे अशी आपल्याला या निमित्तानं मी विनंती करतो आणि जर का या संदर्भात पंढरपूर तालुक्यातील कुठल्याही गावातील प्रधानमंत्री आवास योजनेतील गोरगरीब माणसाला अडचण आली तर त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि आमच्याशी संपर्क साधावा त्या लोकांना विधान परिषदेचे आमदार प्रशांतरावजी परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जिल्हा परिषदेचे CEO साहेब जिल्हाधिकारी साहेब या लोकांना विनंती करून नेमात बसून त्या लोकांना न्याय देण्यासाठी म्हणून आम्ही कायम तत्पर राहू अशीच या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।